काळेश्वरी, ओम काळेश्वरी। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक इकडे महाबळेश्वरला आलोय फिरायला, तर महाबळेश्वरचं दर्शन दाखवणार आहे। जे माझ्या बंधू भगिनी ह्या युट्यूबला व्हिडिओ पाहतात आणि त्यांना अशा लांबच्या ठिकाणी येणं शक्य नाही किंवा जाण्याची आवड आहे पण न्यायला घरी कोणी मुलं कामाच्यामुळं किंवा कामाच्यामुळं येणं शक्य होत नाही, अशांसाठी मी व्हिडिओ करून युट्यूबला टाकत आहे। युट्यूबला आता तुम्ही पहा, आज बघा मी तर महाबळेश्वरला आलोय। आता हा पॉईंट, हा दादा या पॉईंटची इथं माहिती सांगेन, तो तिथं खडक दिसतोय बघा, मोठा दगड दिसतोय, तर त्याला हत्तीच्या तोंडासारखं झालेलं आहे। तर हा माझा शिष्य आहे, हा इकडंच राहिलाय, तर मला पण एवढी माहिती नाही, मी पण पहिल्यांदाच आलोय। आता हा तुम्हाला तो कशासाठी काय कसा बनलाय तो सगळं सांगेल। आता आपण महाबळेश्वरमध्ये आलेलो आहे, हा आहे निडल पॉईंट। आपल्याला निडल पॉईंटवरून आपल्याला एलिफंट केटस पॉईंट दिसतो, निडल पॉईंटवरून आपल्याला केटस पॉईंट दिसतो। केटस पॉईंटमध्ये आपल्याला पूर्ण हत्तीचा व्हिडिओ त्यात व्ह्यूमध्ये दिसतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे ते पूर्ण माहिती त्यामध्ये कळेल। आणि त्याच आपण आता एलिफंटवरून गेलो की खालचा गावाचा पूर्ण व्ह्यू पूर्ण दिसेल। ह्या हा पॉईंटला हत्तीचा चेहरा झालेला, चेहऱ्यासारखा पॉईंट दिसतोय पहा, आता पुढचा चेहरा बरोबर, डोळे कान दिसतात आणि सोंड असे फिरवून परत यूटर्न केल्यासारखी दिसते आणि वरती हत्तीच्या बरोबर वरती पाठणीवरती आंबारे असल्यासारखं वरती, मग इथं लोकांनी ते बांधले तर ते आंबारे असल्यासारखं छान दिसते। तर पहा हे सगळ्यांना म्हणजे दिसावा, आता एवढा लांब येऊन कुणाला एवढ्या लांब कोणी फिरायला येऊ शकत नसन, लांब लांबचे सर्व जर यूट्यूबला कार्यक्रम पाहतात तर त्यांच्यासाठी मी आज ही व्हिडिओ करून टाकत आहे। बघा ही कृष्ण नदी, ए दादा ही कृष्ण नदीचे ना, कृष्णा नदी हा का, ही कृष्णा नदी आहे जे मी तुम्हाला दाखवत असतो, धोम धरणाला आंघोळ घातलेली, तर त्या कृष्णा नदीचा उगम स्थान ते पण तुम्हाला दाखवणार आहे। ही कृष्णा नदी वाहते आणि ही वाहत पुढं गेली की मग ही पुढं धोम धरणावरती त्याचं पाणी साठते। निसर्गरम्य वातावरण, किती छान दृश्य दिसते। दरवेळेस तुम्हाला साडी कशी घालायची देवीला, मळवट कसा भरायचा, पूजा कशी करायची, आनंदाची आरती कशी घ्यायची हे शिकवतो आहे। पण आज वेगळं काहीतरी म्हणून तुम्हाला मी आज फिरायला आलो आहे। इकडं माझ्या शिष्याने हॉटेल टाकलं ना, तर ते हॉटेलला व्हिजिट द्यायला आलो होतो आम्ही। आज गुरुवारचा दिवस आहे, गुरुवार 28 ऑक्टोंबर वार गुरुवार, 28 ऑक्टोंबर 2021 वार गुरुवार आहे। आज गुरुवारचा आम्ही इकडं काल रात्री चालू आहे आणि आज इथं आम्ही काल रात्री थांबून आजचं इकडं फिरणार आहे आणि सगळे शूटिंग काढून तुम्हाला युट्यूबला पाठवतो, सगळ्यांनी पहा आणि आनंद घ्या। महाबळेश्वरची पंचगंगा नदीच्या उगम झालेल्या आहेत, त्यातली एक नदी याच्यामध्ये आलेली, तिचं नाव आहे कृष्णा नदी। हीच कृष्णा नदी बलकोडी डॅमला मिळून बलकोडी डॅममधून धोम धरणाला पाणी जातं खालच्या साईडला, पुढून दाखव का। ह्या कृष्णा नदीचं पाणी ह्या बलकोडी धरणात येतं आणि इथून हे पाणी पुढं हे पाणी धोम धरणात जात आपल्या खाली धोम धरणाला, जो खाली बघताय तर तुम्ही ते धोम धरणाचा रस दिले, त्या धोम धरणामध्ये पाणी जातं पूर्ण। आता आपण केटस पॉईंटच्या माथ्यावरती उभा आहे, आंबारी मध्ये उभा आहे। याला केटस पॉईंटला आपण आंबारी म्हणून पॉईंट नाव दिलेलं आहे। आता आंबारी मध्ये आता काही दुर्बीण आहे, त्या दुर्बीण मधून हे वरती कर ना जरा, त्या दुर्बीण मधून आता मी शूटिंग पॉइंट बघणार आहे। इथून लांबचा पॉइंट जवळ दिसतो असं होतं ना, हा टेम्पल दिखरा निकल के जोर से बताना, जोर से बताना, आवाज नहीं आ मेरे को आता इतना। हाँ बताओ, मंदिर मंदिर दिख रहा है, स्वदेशी पिक्चर था शाहरुख खान का, उसमें गाना होता है तरह तरह पर्दा रहता है ना ग्राम पंचायत,
पिक्चर का शूटिंग कहाँ पे हुआ था? कौन से गांव में हुआ था? वाई गांव दिख रहा है। ए वाई गांव है? अरे मेरे भाई उधर झंडा भी दिख रहा है कमलगढ़। रुकना रुकना इकडे गेले। कैमेरा कोणता असतो याचा? आता आम्ही याच्यातून शूटिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्या मोठ्या कॅमेऱ्यातून काही ते दिसत नाहीये। आता मी तो पाहिले, समोर एक किल्ला आहे, तो किल्ला पण खूप छान दिसला अजून। और हा दादा इथं बघा व्यवस्थित सेटिंग करतोय। डॅम का नाम बलको डॅम नदी, कृष्णा नदी। हा किती खोल आहे ते, ह्याला इको पॉइंट का म्हणतात, कारण इथं जोरात आवाज दिला ही खोल दरी आहे आणि तो आवाज डबल येतो। आता इथं सगळे माणसं देवीचा आवाज देतात हे म्हणते। चेतन आवाज दिला ना पुढे घे की हा आवाज डबल येतो। आकाश आपण आवाज दिला की तो आवाज इथं डबल आवाज येतो, दोन वेळा तो आवाज ऐकू येतो। चल रे आकाश आवाज दे, त्या मैत्रिणीचं नाव घे। चेतन तू दे रे आकाश, असा आवाज दिला की तो आवाज डबल येतो। अनुष्का दीदी इकडे आवाज दे, आवाज दे। आकाश म्हण, आकाश तसा आवाज देत नाही त्याच्या तसा बोलतोय। चला स्ट्रॉबेरी गार्डन आहे, स्ट्रॉबेरीची झाडं लावायची कशी, त्याला स्ट्रॉबेरी कशी येते, काय औषध मारायचं, हा दादा आता तुम्हाला सांगेल। तर बघा हे जे छोटे छोटे प्लांट, हे छोटे छोटे प्लांट दिसत ना बेडवरती, हे सगळे स्ट्रॉबेरीचे प्लांट आहेत। पहिलं व्हाईट फ्लॉवर येते, नंतर ग्रीन, नंतर रेड होते। झाडाची हाईट ना फक्त 7 ते 8 इंच पर्यंत होती, ऑक्टोबर मध्ये लावतो, डिसेंबर पर्यंत स्टार्ट होतात, ते जून एंडिंग पर्यंत येत असते। एक झाड आहे ना 40 ते 50 फूट देतं। समोर जे खाली सिल्वर पेपर दिसत ना त्याला मल्चिंग पेपर बोलतो। जे गवत उगतं ना ते गवत उगत नाही, फ्रूट खराब आहे, फ्रूट खराब नाही होत। मोठे मोठे झाड असतात ते तुतीचे आहेत, तुती माहिती आहे, ब्लॅक कलरचे असते, मलबेरी म्हणतो, ते तुतीचे झाड आहेत। ते बघा ते पोस्टरमध्ये दिसतात ना, त्या सगळ्या फ्रूट ना आहे ना, आम्ही महाबलेश्वरचं स्पेशल स्ट्रॉबेरीचं क्रीम बनवतो, इथलं फेमस आहे स्ट्रॉबेरीचं क्रीम। तुम्हाला छान वाटतं, तुम्ही खाली जाऊन बघून या। दादा येऊ जवळ जवळ सांग जरा।
पहा आता हा दादा त्यांनी थोडीशी माहिती दाखवून सांगितली तर कशा पद्धतीने झाडं लावायची, कसं रोपण करायचं. आपल्या मुलांना जर स्ट्रॉबेरी आवडत असेल तर आपण ही स्ट्रॉबेरीची रोपं घरी आणून लावू शकतो. पण त्यासाठी हवामान थंड लागतं, गार लागतं, आहे की नाही रे? शिकडले हवामानाला स्ट्रॉबेरी येते. व्हाईट फ्लॉवर आहे ना, याच्यामध्ये शक्य नाही. हा, याच्यामधून तयार होतं स्ट्रॉबेरीचं फळ. हे आता फुल आलंय, ह्या फुलातून मग अशी स्ट्रॉबेरी नंतर तयार होते. मग आता इथं स्ट्रॉबेरी आले, स्ट्रॉबेरी आले, ते फुल गळून पडतं आणि आतला जो हिरवा भाग आहे त्याची स्ट्रॉबेरी येते. हे व्हर्टिकल फार्मिंग हायड्रोपॉनिक सिस्टम आता येणार दिवसात आहे ना, असंच लागणार आहे स्ट्रॉबेरी. कमी जागेत जास्त प्रोडक्शन, त्याच्यामध्ये रोप येतं पप्पा. आता रोप लावायचं म्हणजे आता हे व्हर्टिकल, ह्याच्यात रोप लावा. आता तुम्ही वरती कसं बघितलं ते असं सरळ आहे ना, हे हॉरिझॉन्टल आहे तसं करतात. बर बर, हे पण किती छान आहे पहा. आता रोप बाहेरून आणायची, ह्याच्यामध्ये रोप लावायचं. बघा ना, रोप आहेत की ते समोर दिसतात ना, हे स्ट्रॉबेरीची रोप आहेत. ह्याच्यात लावणार रोप, ह्याच्यात मग ते तयार होतील. एक 60 दिवसात स्ट्रॉबेरी द्यायला स्टार्ट होतात लावल्यानंतर. ह्याच्यामध्ये लावलं स्ट्रॉबेरी म्हणजे कसं आहे, ह्याच्यात कमी जागेत आहे ना जास्त प्रोडक्शन करतो. जागा बी कमी लागते आणि लागतं जास्त, असं त्या वजनाने गळत नाही का खाली असं? नाही नाही, हे ह्याच्यावरती पडतं ना, असं पडलं ना की इथं अशा पद्धतीने कमी जागेत स्ट्रॉबेरी लावायची कशी, ते पण या दादाने सांगितले. नाव काय झालं तुझं? माझं नाव सालीम आहे. तस दादाचं नाव सालीम आहे. दादाने आता थोडक्यात आपल्याला माहिती दिली. त्याच्या आतमध्ये काही पाईप आहे का? नाही, पाण्याचा पाईप. पाण्याचा पाईप आहे, ड्रिप इरिगेशन. ते वरतीच पाणी हे केलं तरी होते, हाताने पाणी मागलं तरी चालतंय ना याला? हो चालतं, पण ते आपण डायरेक्टली नवीन पद्धतीचे. कृष्णा, कोयना आणि वेण्णा सावित्री गायत्री, कारण त्या ओपन नद्या आहेत आणि दोन गुप्त नद्या आहेत, ते भागीरथी आणि सावित्री. हे दोन नद्या गुप्तनी आहेत. गुप्तनी सात नद्यांचा उगम होतो. तीर्थाच्या पिकांचं पाण्याची आंघोळ करणं हे इतकं शुद्ध आणि पवित्र मानलं जातं, त्यामुळं आपण ज्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊ त्या तीर्थाच्या पिकाचं पाणी निघून त्या पाण्याची गरी देवांना आंघोळ घालणं, स्नान घालणं हे करत जावा, खूप छान असते. गायत्री सावित्री.
मित्रांनो, मी बरोबर येऊ उमेश पप्पा दागुंडे. आज आम्ही इथं पंचगंगेचे स्नानासाठी आलोय. तर पहा इथं कृष्णा, वेणा, कोयना, सावित्री, गायत्री यांचा जन्म उगमस्थान या ठिकाणी झालाय. त्या व्यतिरिक्त दोन नद्या पण या ठिकाणी आहेत, पण त्या गुपित आहेत. आणि त्या नद्या दर 12 वर्षांनी, भागीरथी नदी दर 12 वर्षांनी व सरस्वती नदी 7 वर्षांनी कृष्णा नदीला भेटीला येते. हे मंदिर 4500 वर्ष पूर्वीचं आहे. हे तुम्हाला दाखवतोय त्या देवस्थानाचं आणि धार्मिक क्षेत्राचं महत्व काय आहे. त्यासाठी आज आम्ही आलोय. हे क्षेत्र महाबळेश्वरला आहे. ही पंचगंगा नदीचं उगमस्थान पहा. आता हे माझा शिष्य आहे, हा तुम्हाला पूर्ण माहिती सांगू सांग. पंचगंगा नदीमध्ये पप्पांनी सांगितल्या स्वभावाने आपण पंचगंगा नदी मंदिरामध्ये आलेलो आहे. हे मंदिर पहिल्या 4500 वर्षापूर्वीचं असून इथं आपल्या नद्यांचं उगमस्थान आहे. गायत्री, सावित्री, कोयना आणि वेण्णा आणि कृष्णा या नद्यांचं स्थान उपस्थान घेतलं जातं. आणि दोन गायत्री आणि प्रत्येक नदी कशी जाऊन दाखवतो. ही गायत्री नदीचं उगमस्थान, गायत्री प्रत्येक नदीच्यावर, सावित्री नदीचं उगमस्थान इथं आहे. कोयना नदीचा उगमस्थान आपल्या इथं आहे. आणि आपण जस्ट पुढे आल्यानंतर इथे आपल्याला वेण्णा नदीचा उगमस्थान दिसेल. आणि पुढे गेल्यानंतर जस्ट तुम्हाला हा कृष्णा नदीचा उगमस्थान भेटेल. जस्ट आपण बलकोटी डॅमवरून ज्या केटस फंडवरून आपण कृष्णा नदीचं मंदिर बघितलं, ते कृष्णा नदीचं म्हणजे नदी जिथून आपल्या इथूनच उगमस्थान झालेली आहे. आणि तिचं हे मंदिर इथं पंचगंगाच्या मंदिरामध्ये मंदिर आहे. पाच नद्यांचा उगम आहे. पाच नद्यांचा, पाच नद्यांचा उगम स्थान या ठिकाणी. आज काय कुठे काढून देत नाही, आम्ही नाही देत. ते बघा तिकडे पोर्ट आहे. आपल्याला पाणी भरून दिसलं पूजेसाठी, त्यांचं पाणी भरून दिसले. पाच पाण्याचं एकत्रित कुंड आहे. मला किती प्राचीन काळी, किती जुनं 4500 वर्ष तिकडे पण जात. 4500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. त्या ठिकाणी आता मी दाखवलं तुम्हाला तिथं उगमस्थान आहे. ते पाणी खालून भुयारी मार्गातून इथं येतं आणि इथून गायमुखातून परत पाणी तिथून खाली जात आहे. आणि खाली मग पार खाली पुढं गेलं की तिथं तिथून पाणी परत नदीला, नदीचा उगमस्थान होतो. है ना रे बा, कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. कृष्णा नदीचं पाणी, या कृष्णा नदीचा महिमा किती आहे पहा. त्यामुळं या नदीचं पाणी इतकं पवित्र मानलं जातं पहा. आणि 12 महिने आठवण काळ पाणी चालू राहतं. फिल्टरला पाणी चुका पाडत थांबलो एवढं स्वच्छ पाणी आहे, गार पाणी आहे बाहेर. इथं आता ऊन पडलंय पण पाणी इतकं गार आहे की फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं पाणी गार आहे. अरे थंड पण चला, तर आता आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया. काय होत आहे ते सगळं पहा, तुम्हाला माहिती व्हावा सगळं. काय प्राचीन
मोबाईलचे टॉर्च लावा वगैरे येतं. हां इथे मोबाईलचे टॉर्च लावा. हे खूप प्राचीन मंदिर आहे बघा. आणि ते पाणी आता तुम्ही अंधार होईल तिथं पाणी होत आहे. तिथं पण पाणी आहे बघा. दाखव बाळा पाणी असं. आपल्या महाराष्ट्रात भरपूर अशी देवस्थानं जागृत आहे, फक्त आपल्याला ती अजून माहिती नाही. मी पण पहिल्यांदाच या ठिकाणी आलोय. माणूस म्हणताना ठरून कोणती गोष्ट होत नाही, ती सहज होत असते. त्या पद्धतीने एका शिष्याकडे आम्ही आलो होतो. म्हणलं बाबा तुम्ही आता राहा आणि आपण दर्शनाला जाऊ. इकडे पंचगंगेचं सगळं फिरून येऊ. आज त्यांनी इकडे आणलं आम्हाला आणि त्याच्यामुळं आमचं दर्शन झालं. आता मी शूटिंग काढून सगळ्यांना तुम्हाला पाठवतोय. सविस्तर विजन पहा. खूप प्राचीन जुनं. आता मी इथं विचारलं तर ते मला इथं म्हटलं हे पांडवकालीन मंदिर आहे, 4,500 वर्ष पूर्वीच. सगळ्यांना पाहायला मिळावा आणि दर्शन व्हावा त्यासाठी मी यूट्यूबला शूटिंग काढून टाकत आहे. पहा आणि दर्शन घ्या. आणि माहिती तुम्हाला मला ही छोटीशी माहिती मिळाली, ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत मिळावी म्हणून यूट्यूबला शूटिंग काढून टाकत आहे. हे पहा मित्रांनो, आता ह्या ठिकाणी तुम्हाला मंकी पॉइंट, तीन मंकी आहेत, तीन माकडं आहेत. आणि त्याचं त्या लाकडाच्या मधून हे दिसतात ना, हे तीन माकडाचं असं मंकी पॉइंट म्हणतात. तर हा मंकी पॉइंट बघा किती छान आहे. एक माकड कान बंद करून बसले, एक डोळे बंद करून तोंडाला हात लावून बसले. असे तीन हे इथं ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे नैसर्गिक तयार झाले, कोणी बनवलं नाही काय नाही. आणि ही खाली खूप मोठी खोलदरी का, इतकी खोलदरी आहे खाली, खूप मोठी खोलदरी. तुम्हाला दाखवतो आहे आज सगळं काय. सगळ्यांनी पहा नेहमी देवीची माहिती, आज निसर्गाची माहिती, निसर्गाच्या कुशीमध्ये. आज इथं इतकं छान वाटतंय, खूप छान. म्हणून आपण सगळ्यांनी निसर्ग जपला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, झाडं तोडली नाही पाहिजे. एका माणसाने एक झाड लावलं तर किती झाडं होतील बा. खूप छान ह्या ठिकाणी आहे, खूप छान आहे का. तुम्हाला दाखवतोय आणि आपण आलेलो आहे आता महाबळेश्वरच्या अर्थसिट पॉइंट वरती. हा अर्थसिट पॉइंट आहे ब्रिटिश काळापासून, ब्रिटिश काळीन मधला राजा तो इथे येऊन पॉइंट वरती बसायचा. त्याला निसंगी रम्य वातावरण पाहिजे होतं, त्यामुळे तो ह्या पॉइंटला येऊन बसत होता. या पॉइंटची हाईट आहे मिनिमम तरी 4,500 मीटर वरती आपण पॉइंट वरती आहे. इथून आपल्याला सह्याद्रीच्या सुटल पर्वतरांगांची माहिती मिळते. त्या सगळ्या दिवशी खाली तुम्हाला दिसतात त्या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. इथे आहे पहा ह्या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि किती खोल दरी आहे.
आलोय सगळ्यांना आता घोड्यावर बसवलंय इकडे कॅमेरा इकडे काढतो हे इथं भरपूर घोडे आहेत आणि इथं घोड्यावरती बसाय सवारी करायला सगळेजण येत आहेत तर ह्याला घोडे पॉइंट म्हणतात ना काय काय वेल्ला ने वेन्ना जाऊ दे महाबळेश्वर बोट केलं वेन्ना ने चला आज आपण घोड्याची सवारी करायची आनंद घ्यायचा कशात कमी राहायचं नाही सगळ्याचा आनंद घ्यायचा छान राहायचं आनंदी राहायचं इकडं तिकडं वायफाय पैसे खर्च करण्यापेक्षा आता या घोड्यावाल्यांना आम्ही 200 रुपये दिल्यात या सगळ्यांचे सगळे लोक फोकस करा येतो हा घोडा सावकाच घोडा आपण दिले यासारखा चला आता आपण इथं महाबळेश्वर मधीच अजून त्याला ह्या पॉइंटचं काय नाव आहे दादा वेन्नालेक पॉइंटला आलोय आता बोटिंग करणार आहोत चल कुमार चल आता तुम्ही बघा रे आता मी पण बोट मध्ये बसतो आता सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि इथं आता हे दाखव ना पॅन्डल आहे हे पॅन्डल असं पायाने फिरवायचं जसं आपण पॅन्डल फिरवन इकडं चला मित्रांनो चला आता पॅन्डल फिरव त्यांना दाखव सायकल मारल्यासारखं मारायचं पायांचा पण छान व्यायाम होतोय आणि थोडी मजा पण अशी वाटते का म्हणजे पोट तिकडे कशाला चालवलीस तू हा चल हे हँडल आहे तसा गाडीला हँडल असतो त्या पद्धतीचा हा हँडल आहे आता काढून ठेव का मला इथे पावायला शिका हे संरक्षणासाठी जरी आपल्याला पाहुत येत असलं तरी ते घालावंच लागत बरं पाय दुखले की तुम्ही इकडे आम्ही अमोल पाणी आहे भरपूर अमोल दाखवून त्यांना दाखवा अमोल आणि त्या आतमध्ये घे मोबाईल पडून पाण्यात बाबा मोबाईल आतमध्ये घे अरे हँडेल हँडेल चल आता रेस चला रेस इथं कुमार आता रेस नाही
काय जमत तुम्हाला तुम्हाला जमाना ए वान वान बांधलं म्हणू बांधला अनिल अनिल ए अनिल ए वान अरे पप्पा निश्चित नाही मारत गप्पा ए ड्रायव्हर चेंज फेल फेल ए फेल ड्रायव्हर चेंज अरे कुठं चालली ती गोळी घेत ए पाच पाच पॅनेल मार उभं राहिला पॅनेल वर पार ठीक आपण उळून परत जायचं माग जीवनाचा आनंद घ्या तिकडं तिकडं बाय पटपैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या फॅमिलीला घेऊन असं फिरायला येत जावा पाच मिनिटं तरी होते.